या महत्त्वाच्या वेळी आमचे पंत देखील इकडे हजर आहेत हे चांगलंच. नेताजीराव पुन्हा स्वराज्यात आले ही अत्यंत मोठी गोष्ट. क्षमा असावी महाराज, परंतु त्यांना स्वराज्यात पुन्हा घेऊ नये. कारण ती पूर्वीची निष्ठा असेलच असं खात्रीनं नाही सांगता येत. शिवाय ते रुसून गेले होते आपल्यावर. तोही मुद्दा महत्वाचा आहेच. एवढे दिवस रुसले, मग कोणत्या कारणाने रुसवा गेला? का पुन्हा आठवण झाली स्वराज्याची? तेव्हा नेताजीरावांनी आदिलशहाकडून 4 लाखहून एवढी मोठी रक्कम घेतली आणि चैन केली. आम्ही मात्र खात होतो खस्ता, त्याच काय. मोरो पंत, तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे, पण तसं काहीही झालेलं नाही. नेताजीराव आमच्यावर ना कधी रुसले होते ना कधी रागावले होते. परंतु महाराज, त्यावेळेस त्यांना आपण म्हणाला होतात ना, समयास कैसे पावला नाही. ती आम्ही आणि नेताजीरावांनी ठरवून मिर्झाला दिलेली हूल होती. त्या मिर्झाला नेस्तनाबूत करण्यासाठी नेताजीरावांनी आदिलशाहीला जाऊन मिळणं गरजेचं होत. आणि केवळ वेळेवर पोहोचले नाहीत म्हणून आबासाहेब नेताजी काकांवर चिडतील, त्यांना चालते व्हा असं म्हणतील. मोरोपंताव, तुमच्याकडून जंजिराची मोहीम फसली तरी महाराजांनी तुम्हास बोल लावला नाही, नाही ना? नाही, परंतु मग स्वराज्याच्या सरनोबतांना महाराज असं म्हणतीलच कसे? आम्ही आमच्या कोणत्याही सेनानीला अगदी जिव्हारी लागेल इतकं टोकाचं कधीही बोललेलो नाही. मग 4 लाख होऊन ते तर ठेवले ना मांडी खाली. मुळीच नाही, अगदी ठामपणे नाही. कशावरून एवढा ठामपणा? परवाच आम्ही जमादार खान्याच्या जुन्या हिशोबांचे कागद तपासत होतो. त्यात मिर्झा राजांच्या आक्रमणाच्या वेळचा एक कागद सापडला. तो कागद नेताजी काकांच्या नावे जमा रकमेचा होता आणि ती रक्कम 4 लाख होऊन एवढी होती. त्यावेळी तो मोगली साप आम्ही आदिलशाही काठीनं आधी झोडपला आणि मग मारला. नेताजीरावांनी आदिलशाहीची फौज घेऊन मिर्झाला पार हैराण करून सोडलं. त्यानंतर मिर्झा राजांनीही आदिलशाही नेस्तनाबूत करण्याचा विचार सोडून दिला आणि त्यानंतर आमच्याच आदेशावरून पुन्हा नेताजीराव मिर्झाला जाऊन मिळाले. फक्त एकच गडबड झाली. आपण आग्र्यातून निसटलो त्याच वेळी नेताजी काकांनी मिर्झा राजाला सोडून द्यायला हवं होत. शंभूराजे, आम्ही तेव्हा तसा निरोप पाठवला देखील होता, पण आमचा निरोप त्यांच्याकडे पोहोचण्या अगोदरच औरंगजेबाचा आदेश मिर्झाला मिळाला आणि आपले सरनोबत गिरफ्तार झाले. महाराजांनी जरूर पाठराखण करावी, पण एक विचार व्हावा की ते 10 वर्ष मोगलांच्या सेवेत राहिले, त्यांनी धर्म बदललाय. आणि बाटगा मोठ्यानं बांग देतो, मी खरा आहे, मनापासून तुमच्यातलाच आहे असं दाखवण्यासाठी दुस्साहसही करतो, अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणून त्यास स्वराज्यात घेऊ नये महाराज. आम्ही आता त्यांना पुन्हा स्वराज्यातच नाही तर धर्मात देखील घेणार आहोत. धर्मात घेणार पुन्हा? अरे देवा. का नाही घेऊ शकत त्यांना धर्मात? महाराज माफी असावी, पण एकच गदारोळ होईल, लोक हा प्रकार कितपत स्वीकारतील शंकाच आहे. कुणी स्वीकारेल न स्वीकारेल, पण शंभूराज महाराज माफी असावी. हा पण एक गोष्ट कळली, आमचा धर्म बदलला पण आपल्या माणसांची मनं बी बदलली. आता आमच्यासाठी ह्या स्वराज्यात जागा नाही. महाराज आपल्या पायाचं दर्शन घडलं हे सुद्धा लई झालं माझ्यासाठी. इतिहासात असावी
नेताजीराव तुम्हाला गड उतार होता येणार नाही. हे घातलेले कपडे अंगरखा काढून ठेवा, जाळून टाका ते. मावळी पोशाख घाला, कारण आम्ही तुमचं धर्मांतर करून तुम्हाला पुनश्च धर्मात घेणार आहोत. खूप चांगला निर्णय घेतला महाराजांनी, तोही काळाच्या पुढचा. होय तर, अहो मला बी अप्रूप वाटतंय महाराजांच्या निर्णयाचं. सर्जेराव थोडक्यात सांगायचं तर आज वरच्या धर्मसंकल्पनेला कलाटणी देणारा हा निर्णय म्हणजे या अगोदर असा निर्णय झालाच नाही. अखिल हिंदुस्थानात हे पहिल्यांदाच घडेल आणि ते बी रायगडावरच. मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट. अहो त्यासनी काय हो, हाणून मारून मुसलमान बनवल्याला. आता अशा माणसाला आपल्यात परत यायची इच्छा असेल तर आपण का म्हणून त्यासनी तोडायचं, आपण का म्हणून त्यासनी सोडायचं. कसं असतं सर्जेराव, अहो उसळलेल्या तलवारीला कुठं जात आणि धर्म कळतो? तिला आपलं वर्ग काही कळत नाही, तिला कळतं कापण. म्हणून महत्वाचा असतो तो तलवारीची मूठ ठरणारा हात, आणि तो हात महाराजांनी राखला याचंच आम्हाला कौतुक वाटतंय. लाख बोलला तरीही रात्रभर झोप नाही. काय होणार या शुद्धीकरणाचं म्हणो, कारण काही अडकाठी घालणारे असतातच ना. ही जमात तर सगळीकडेच असते या, चांगल्या कामात बिब्ब घालणारी. म्हणून नेताजीराव धर्मात आले की पहिला जगदीश्वराला अभिषेक दुधाचा. खबर सच है? बिल्कुल सच है. एतबार नहीं होता. शिवाजी शिवाजी नहीं, परेशानी है परेशानी. हाँ काजी साहब, बड़ी परेशानी है. अब तक तो सब सही चल रहा था, काफिरों को इस्लाम कबूल करवा के अल्लाह का फरमाया, नेक काम कर रहे थे. लेकिन अब हवा ने अपना रुख बदल दिया है. मोहम्मद कुली खान हिंदू बन गया तो गजब हो जाएगा. गजब नहीं काजी साहब, कयामत आ जाएगी, कयामत. अल्लाह हमें माफ नहीं करेगा. आलमगीर बादशाह के सामने क्या मुंह लेकर खड़ा रहेंगे? वही तो डर है. हम पैदा इसीलिए हुए हैं कि अल्लाह का पैगाम सारे जहां में फैलाए, पूरी दुनिया में इस्लाम को कबूल करवाए. पर ये शिवाजी मजहब का बंद दरवाजा खोल रहा है. अब जो आए हैं जाना भी चाहेंगे. वो तो जाएंगे. मैं तो अल्लाह का बंदा हूं, लेकिन मेरी माँ भाई बहन सब बोलेंगे ना कि हम फिर से हिंदू बनेंगे. मतलब मजहब खतरे में है. एवढ्या अंधारातून येणे केले? हा आता अंधारात चालायची सवय करायला हवी. सोडा हो, काही अंधार बिंधार नाही. महाराज बोलले पण ते धर्मात ढवळाढवळ करणार नाहीत. परंतु आदेश निघाले धर्मांतराची तयारी करण्याचे, हुकुम सुटले शुद्धीकरण करून घेण्याचे. आता घ्या. तुम्हाला तुम्हाला काय वाटते, महाराजांनी सांगितले आणि ते लगेच होईल? अनुभव असा आहे की ते करतो म्हणाले की करतातच, मारतो म्हणाले की मारतातच, छाटतो म्हणाले की छाटतातच. आता नेताजीरावांना धर्मात घेतो म्हणालेत ना, मग घेणारच. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे, पण आता कसं बोललात? म्हणून तर एवढ्या रात्री आलो. खर तर कशात मनच लागे ना माझं. अहो सच्चा हिंदू असेल ना तर त्याला हे पटणारच नाही, त्याचं मन चलबिचल होणार. खरं पाहता त्याला झोपच लागणार नाही. पंत खरंच अगदी मनातलं बोललात माझ्या. महाराज एवढे हुशार पण नेमके इथेच चुकले. तेच ना, आपलं कसं, महाराज बोलले की आपण आपोआप हात जोडतो, पण काळजी याचीच वाटते की त्यांना धर्माचे ज्ञान नाही.
हा मुद्दा अगदी बरोबर बोललात. राजकारणात त्यांच्या एवढा पारंगत कोणीही नाही. हो म्हणजे नरपती, हयपती, गजपती, गणपती, पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी. अगदी खरंच, महाराज एवढे बलवंत, पण राजसत्ते धर्मसत्ते नाही. मला तर असं वाटतंय, भावनेच्या भरात महाराज बोलले असतीलही, परंतु आपण पुन्हा एकदा महाराजांशी बोलू. हो, भेटू आणि समजून सांगू. महाराज काहीही करा, पण धर्माची चौकट नका बदलू म्हणून. चालेल, करू आग्रह. धर्म बुडणार, धर्म बुडणार. शांत व्हा, शांत व्हा. तुमचे म्हणणे नीट सांगा, शांततेने सांगा. शांततेतच सांगणार आहोत, परंतु महाराजां महाराज कुठे आहेत? आम्हाला त्यांच्या समोर घेऊन चला. त्यांच्याकडे कशाला? जे काय सांगायचं असेल ते आम्हाला सांगा, सदर त्यासाठीच आहे. नाही, आम्हाला महाराजांचीच भेट घ्यायची आहे. कशाला भेटायचंय? शुद्धीकरणाबद्दल बोलायचं आहे. नेताजी पालकरांना धर्मात घेत आहात, खरंय का? खरंय. आणि शुद्धीकरणाची तयारी सुद्धा पूर्णत्वास गेलेली आहे. निराजी पंत, काय हो, तुमच्याही लक्षात आलं नाही का अजून? हे बघा, तो मुद्दा इथे येतच नाही आणि मी तरी महाराजांच्या शब्दापुढे जात नाही. महाराज जे करतात ते योग्यच करतात. बाळाजी आवजी, अहो तुम्ही तरी हे थांबवा. महाराजांना थांबवायचं? त्यांनी आम्हाला थांबवलं, नाहीतर आम्ही आतापर्यंत पोचलो असतो अरबस्थानात, गुलामगिरी करत असतो. त्यामुळे महाराजांना काय सांगायचं, त्यांना काय बोलायचं, ते तर सगळंच जाणतात. याचा अर्थ शुद्धीकरणाचा विधी होणार. हो, होणार. तुम्ही धर्मपीठाच्या मागे बसून मंत्रांचे आवरोह जरी केले तरी दक्षिणा देण्याची व्यवस्था मी करेन. पंत, विषय दक्षिणेचा नाहीये, विषय शुद्धीकरणाचा आहे. आमची महाराजांना विनंती असेल की यात कोणीही हस्तक्षेप करू नये म्हणून. पंत, हे सप्त नद्यांचं जल, कृष्णा, कोयना, सावित्री, भीमा, नीरा, इंद्रायणी आणि गुंजवणी. गुंजवणी नदीच्या पाण्याचा कलश तर आम्ही स्वतःच्या हाताने भरून आणलाय. ही म्हणजे विधाभिषेकाची तयारी दिसते युवराज. हो, तुम्हाला काही शंका? ही केवळ अशक्य गोष्ट आहे. शक्य होईल, केलीच आहे. धर्माला ती मान्य होणार नाही. धर्म आनंदाने मान्य करेल. तुम्हाला धर्मसभेशी बोलावं लागेल. धर्मसभेशी बोलावं लागेल? हा महाराजांचा आदेश आहे. क्षमा असावी युवराज, परंतु महाराजांचा आदेश हा राजसत्तेत, धर्मसत्तेत तो कसा ग्राह्य धरता येईल? ग्राह्य धरला जावा. महाराजांना ते अधिकार नाहीत. तुमचे अवधान दिसत नाही. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. हा श्लोक विसरला? विसरलो नाही. श्री समर्थ स्वामी रामदासांचं भाष्य आहे हे. झालं तर? पण तरीही आमची आपणास एक विनंती असेल, आपण फेर विचार करावा. कारण धर्मरक्षण आहे म्हणजे धर्मात ढवळाढवळ करणे नव्हे. खरंय, धर्माचा मामला आहे हा. आणि धर्म फार पुरातन आहे. पुरातन असला तरी आहे माणसांसाठीच ना. क्षमा असावी युवराज, पण तुम्हाला अगोदर धर्मपीठासमोर बाजू मांडावी लागेल. जरूर मांडू. आमच्या नेताजी काकांसाठी आम्ही जरूर बाजू मांडू. मग ठीक आहे, तिथेच ठरेल सर्व काही, धर्मपीठासमोर. या तुम्ही. चला. अरे कोणा साडवतोय? हे धर्मपीठाचे प्रमुख रामेश्वर भट्टांचे शिष्य प्रकांड पंडित वेदो भास्कर आचार्य विष्णू शास्त्री आहेत. मग असं सांगा की
महाराज कुणी विष्णू शास्त्री आलेत भेटायचं म्हणतात. परवानगी आहे, त्यांचा आदरातिथ्य करा आणि त्यांना आत आणा. बाळाजी आपण सामोरं जावं. हे प्रभु, हे राजा, विष्णू शास्त्रींचा आपणास सादर प्रणाम. आचार्य विष्णू शास्त्री, आसनस्थ व्हा. क्षमा असावी महाराज, परंतु शुद्धीकरणाचा निर्णय आपण मागे घ्यावा. शास्त्री बुवा, निर्णय मागे घेता येणार नाही. या निर्णयाला विरोध करू नये. काय विरोध करू नये? धर्मशास्त्राच्या विरोधात एखादं कृत्य घडत असेल तर आपण सर्वांनी त्याला विरोध करणं आपलं इष्ट कर्तव्य आहे. पण त्यामागची भूमिका तरी समजावून घ्या. ती आपण समजावून घेऊच, पण त्याआधी पट्टा लागलेल्या या नेताजी रावांना आपल्या धर्मात घेणं थांबवा. परंतु लागलेला बट्टा काढून टाकता येईल. बट्टा असा सहजासहजी निघत नाही. शिवाय तो काढायचा की नाही हे धर्मसभा ठरवते. परंतु इथे तर राजसत्तेने पुढाकार घेतला आहे. वेदोभास्कर विष्णू शास्त्री, आपला ज्ञानाचा आणि विद्वत्तेचा अधिकार मोठा, त्याचा पूर्णतः आदर करून आपण सांगतो, इथे धर्म परिवर्तनाचं महान कार्य चालू आहे, ते थांबवू नये. शिवाय नेताजीराव पालकरांनी स्वमर्जीने धर्म बदलला नाही, बळजबरीने त्यांना बदलावा लागला. लय सहन केले मी, जणू नरक यातनाच होत्या त्या. मी धर्म बदलायला नकार दिला तर बादशहानं माझ्यावर लय अत्याचार केले. असुरानं पाठ सोलून काढली, माझी चामडी लोळवली. महाराज मला नको नको म्हणत असताना सुद्धा बळजोरीनं माझा महम्मद कुली खान केला. काबूल कंदहारला पाठवलं. अनोळखी प्रदेश, अनोळखी वाटा, तिथून पळून यायचा लय प्रयत्न केला मी. पण माझ्यावर पाळत होती, खडा पाराच होता जणू. त्यामुळे प्रत्येक वेळी पकडलो गेलो आणि पकडल्यानंतर माझ्यावर चक्कर फटके पडत होते महाराज. पण तरी सुद्धा सगळं सहन केलं कारण मला आपल्या माणसांमध्ये यायचं होत. झोपेतून उठताना जगदंब म्हणायचो तर जिभेवर चटका दिलात माझ्या कित्येक वेळा. माझी सर्वांना विनंती आहे, मला आपल्या धर्मात घ्या. निदान मला माझ्या धर्मात मरू तरी द्या. परंतु नेताजीराव, यात तुमचा गुन्हा नाही. आपण गुन्हेगार तर मी आज ठरलो ना. चेष्टा मस्करीचा मनसबदार झालो. बाटघ्या म्हणून हिनवणारी कित्येक बोट माझ्याकडे रोखलेली पाहिलेत मी. माझ्या नजरेसमोर मात्र स्वराज्यासाठी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करणार ते एकच बोट होत, महाराजांचं बोट. मला ते बोट पकडू द्या. मला आपलं म्हणा, मला टाकू नका. हे सर्व खरं आहे, परंतु खरं तर केवढं हृदयद्रावक आहे हे. तरी देखील नेताजी रावांवरती धर्मबाह्य संस्कार झालेले आहेत. त्यांनी वजू केली आहे, कलमा पडले, नमाज अदा केली,
आणि अशांना धर्मात परत घेणं हे धर्मसंमत नाही.